भाजपचे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कल्याणराव काळे यांची पंढरपूर येथे भेट घेतली असून वरिष्ठ पातळीवरून कल्याणराव काळे यांची मनधरणी करण्यासाठीच रणजितसिंह नाईक निंबाळकर आले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। माढा लोकसभा मतदारसंघासह माढा तसेच पंढरपूर सांगोला आणि मोहोळ मतदारसंघात कल्याणराव काळे यांचा स्वतंत्र गट असून ते जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर खूप मोठा धक्का हा भाजपला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळेच रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मनधरणी करण्यासाठी कल्याणराव काळे यांच्या भेटीला आले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नेमके काय सूचना घेऊन किंवा काय मेसेज घेऊन कल्याणराव काळे यांची भेट घेतली असेल याविषयीची चर्चा आता राजकीय क्षेत्रामध्ये रंगू लागली आहे।